आज आम्ही या ईशासनी परिसरामध्ये आहे. या ईशासनी परिसरामध्ये मराठी पत्रकार दिनानिमित्त आणि बाबू हरदास एलेन हरदास जे जयभीमचे जनक होते त्यांच्या जन्मदिवसानिमित्त या परिसरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं होतं आणि बोधिविनिकांचा जन्मदिवसही होता. त्यानिमित्त सुद्धा या परिसरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं होतं. आज इथे एका याचंही भूमिपूजन करण्यात आलं. आपण बघू शकता माझ्यासोबत काही भंतेजी आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया. भंतेजी, आज जे भूमिपूजन करण्यात आलं आणि महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात काय सांगा. आज बुद्धिमग्गो सेवा संस्थेच्या वाटचालीतील एक आधारवर आणि ज्यांनी हे महाविहार उभं केलं असे भदंत बुद्धिविनीजी यांच्या 67वा जन्मदिवस. त्यांनी मोठ्या परिश्रमानं कष्टानं कर्तृत्वानं पण जिद्द आणि चिकाटी बाळगून हे महाविहार या खडकाळ जागेमध्ये निर्माण केलं. त्यांनी निर्माण केलेली ही वास्तू एक मानवताभिमुख मूल्यांच्या विकासाचं आधारवट बनावं ही अपेक्षा बाळगून आज त्यांच्या या जन्मदिनी आपण भिक्खू संघाच्या पाठीमुख पटण्यासाठी आणि भिक्खूंच्या उपसंपदेसाठी सीमाभूमी निर्माण करण्याच्यासाठी या जागेचं भूमिपूजन केलेलं आहे. जयभीमचे जनक बाबू हरदास एलेन यांच्या आज 118वा जन्मदिवस आणि या दिवशी आम्ही 1 जानेवारीपासून तर 15 जानेवारीपर्यंत जे विविध कार्यक्रम राबवतो त्यापैकी हा एक प्रयत्न आहे, एक प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पामध्ये म्हणजे पत्रकार दिन आणि जयभीम घोषणा दिन 1935 साली बाबू हरदासांनी जयभीमची घोषणा केली होती 6 जानेवारीला आणि तो दिवस म्हणून सुद्धा आम्ही दरवर्षी पाळत असतो. तेव्हा या विविध उपक्रमातील विविध वसाहतीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांपैकी आजचा हा 6वा प्रकल्प आज इथं यशस्वी झालेला आहे. आज अनेक लोकांनी रक्तदान केलं, भिक्खू संघाचे संघदान झालं, भोजनदान झालं आणि उपासक उपासिकांसाठी सुद्धा भोजनदानाची व्यवस्था आहे. आणि अशा प्रकारानं आजच्या या अविस्मरणीय दिवशी आपल्या या मार्गदर्शक तत्वांना अभिवादन करताना या भूमीवरून काही लोककल्याणाचे लोकाभिमुख विकासाचे कल्याणकारी कार्य कसे राबवता येतील हा आमचा एक प्रकारचा प्रयत्न आहे, संकल्प आहे. खरंच लोककल्याणासाठी इथे एक चांगला उपक्रम राबण्यात येणार आहे. अजूनही काही भंतेजी आमच्यासोबत आहेत, आम्ही त्यांच्याशीही या संदर्भात विचारणा करू. काय सांगाल याच्याबद्दल? आज जो कार्यक्रम आयोजित केला तिकडे बोलला ना, तिकडे बोलला. बरं, ठीक आहे, ओके, बरं बरं, काही हरकत नाही. शिलवंत भंतेजी सुद्धा आहेत आमच्यासोबत, आपण त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात विचारणा करू. काय सांगा. तर आज आपल्या ह्या बोधिमग्ग महाविहारामध्ये ह्या महाविहाराचे जे संस्थापक होते त्यांच्या आजच्या हा जन्मदिवसाच्या अनुषंगाने सोबतच जयभीमचे जनक लोकप्रिय बाबू हरदास एलेन यांच्या 118व्या जन्मदिवसानिमित्ताने आज ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर, भिक्खू संघाचं संघदान आणि त्यांच्याद्वारे मार्गदर्शनाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. सोबतच आजच्या ह्या पवित्र दिनी ह्या परिसरामध्ये भिक्खू संघाच्या उपसंपदेकरिता तसेच त्यांच्या पाठीमुखा पठणाकरिता म्हणून एक उपसथागार हे किंवा उपसंपदाभूमी सीमाचं जे आहे हे आजच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम आहे. आणि सोबतच ह्या विहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता, उपासक उपासिकांकरिता किंवा ज्यांना धर्माची आवड आहे किंवा अजून सामाजिक जे कार्य आहे, शैक्षणिक कार्य आहे, त्या माध्यमातून इथे म्हणजे कुठकुठले कार्य या बुद्ध विहाराच्या माध्यमातून तुम्ही राबवणार आहात हे सांगा. ह्या विहाराच्या माध्यमातून जे आहे प्रामुख्याने संडे स्कूल जे आपले तरुण विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता रविवारची एक शाळा ठेवलेली आहे ज्यामध्ये त्यांना नैतिक जे काही सद्गुण आहेत त्यांना तिथे शिकवण्याच्या आणि सामाजिक जे काही जबाबदाऱ्या आहेत त्यांच्याबद्दल त्यांना माहिती देण्याच्या, सोबतच आरोग्य शिबिर आहेत, त्याचप्रमाणे योगा शिबिर आहेत, ध्यानसाधना शिबिर आहेत आणि वेलनेस सेंटरच्या माध्यमातून जे आपले नवयुवक आहेत त्यांच्या शारीरिक
आणि मानसिक दृढतेकरिता त्यांच्याकरिता इथे व्यायामशाळेचे सुद्धा जे आहे इथे सुरू आहे उपक्रम. सोबतच पुढे जे आहे इथे अजून जे प्रायमरी शाळा आहे ते पण पुढे सुरू करण्याचा मानस आहे. सोबतच इथे कुठेतरी मी तुम्हाला इथे थांबवेल. कुठेतरी भंतेजी आमच्यासोबत अजून पुन्हा आहेत. संघरत्न मानके भंतेजी आमच्यासोबत आहेत. भंतेजी, तरुणांमध्ये जो जसा बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे तसा प्रसार प्रसार होत नाही आहे, आणि कुठेतरी जो बौद्ध धर्माचे जे तरुण आहेत ते कुठेतरी भटकत आहेत, कुणी व्यसनाधीन जात आहेत, काय सांगाल? बुद्ध धर्म का शुरुआत से ही बुद्ध धर्म का जो निर्माण होने का कारण था वो जन कल्याण जन हित का ही कारण से बुद्ध धर्म की निर्मित हुई, और उसी उद्देश्य लेकर यहाँ बुद्धिमग्गो इस संस्था के माध्यम से सिलवंश जी कार्य कर रहे हैं. आज आप जो बोल रहे हैं कि नौजवान पीढ़ी में एक नया मार्ग निर्माण हो रहा है, उसका सबसे बड़ा कारण है कि आज की जो पीढ़ी है वो पीढ़ी धार्मिक दृष्टि से दूर होते जा रही है, धार्मिक परिस्थिति से दूर होते जा रही है. वो परिस्थिति से दूर होते हो जाने के कारण स्वार्थता निर्माण हो, वो स्वार्थता को पूरे करने के लिए आगे करने के लिए उनके अंदर का जो अपनापन है उसके सिवा दूसरा कोई निर्माण नहीं होता, और उस अपनापन उस स्वार्थ को समाप्त करने के लिए ये बोधिमग्गो इस भूमि के माध्यम से जो योजना आरंभ है जो योजना करने जा रही है वो बहुत बड़ा लाभ देंगे. एकमेक से तो एकाएक से तो सब कुछ समाप्त नहीं होता, एकाएक से तो सब कुछ खत्म नहीं होता है. लेकिन आज जो आज के युवाओं को क्या संदेश दोगे आप कि वो बौद्ध धर्म का यानी पठन करे, उनके विचारधारा से चले, इसलिए क्या संदेश दोगे आप? आपके अंदर का जो तृष्णा है, आपके अंदर की जो गलत चाहत है उसको समाप्त करना होगा, तो आपको बुद्ध धर्म को स्वीकार करे बिना, बुद्ध धर्म के विचार को स्वीकार करे बिना आपके पास मार्ग नहीं है, और उस मार्ग से वंचित हो गए. इसलिए आज आप स्वयं का, नौजवान पीढ़ी का ही नहीं, इस संसार का जो मार्ग है वो गलत मार्ग से जा रहा, इसलिए फिर से आप अपने अंदर के भावना को देखने के लिए बुद्ध धर्म को स्वीकार करें. खरच संघरत्न भंतेजींनी खूपच छान सांगितलं. तरुणांनी बौद्ध धर्मांचा अभ्यास करायला हवा. आजच्या तरुणांनी जर ते बौद्ध धर्मांचा अभ्यास करतील तर खरंच त्यांचं भविष्य हे उज्ज्वलच राहणार. बौद्ध अँड इज धम्म हे त्यांनी वाचायलाच हवं. भारतीय संविधान तरुणांनी वाचायलाच हवं. जर त्यांना आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर त्यांनी बौद्ध अँड इज धम्म आणि संविधानाचे पठन करायलाच हवं. तर आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, हा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. जय भीम. नमस्कार.